दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनी देशभरात झंझावाती प्रचार केला होता महाराष्ट्रात ते प्रचार करत असताना त्यांनी एका सभेत लातूरमधल्या एका हत्येचा उल्लेख केला आणि या हत्येवरना त्यांनी थेट सोनिया गांधींना जाब विचारला ती हत्या होती काँग्रेसच्या एक कार्यकर्त्या कल्पना गिरी यांची माझ्याबरोबर निलेश आहे आणि आम्ही दोघं मिळून तुम्हाला ही सगळी गोष्ट उलगडून सांगणार आहोत कल्पनागिरी या लातूर विधानसभा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह होत्या आणि त्या काळात त्यांनी ॲक्च्युली निवडणुकांसाठीची तयारी केली होती पण मग निलेश आपण हे सांगूयात प्रेक्षकांना की असं काय झालं की त्यांची थेट हत्या झाली त्यांनी निवडणुकांची तयारी केली होती म्हणजे नगरसेवक पदाची निवडणूक लढण्याची तयारी केली होती खरं तर त्या महत्वाकांक्षा होत्या त्यांची चर्चा होती नाव होतं लातूरमध्ये पण ज्या दिवशी त्या गायब झाल्या म्हणजे एकवीस मार्च दोन हजार चौदा।, चौदा हा एकवीस मार्च दोन हजार चौदाचा जो दिवस आहे त्या दिवशी खरंतर अमित देशमुख जे काँग्रेसचे नेते आहेत मंत्री राहिलेले आहेत आता तर त्यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं काही कार्यक्रमांचं आयोजन लातूर शहरामध्ये युवक काँग्रेसनं केलं होतं कल्पनागिरी ह्या सरचिटणीस होत्या त्या निवडून आलेल्या होत्या काँग्रेसच्या त्या सगळ्या अंतर्गत निवडणुकांमधनं आणि त्यामुळे मग त्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी त्या गेल्या सकाळी त्या त्यासाठीच त्या घरातून बाहेर पडल्या होत्या पण चोवीस तास झाला त्या कार्यक्रमातून त्या बाहेर म्हणजे घरी पोहोचल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्या घरातल्या माणसांची बेचैनी वाढली होती की नेमकं काय घडलंय कल्पना का कुठे गेल्या आहेत त्यांचा फोन लागत नाही आहे मग त्यांनी थोडंसं थांबून बाबा येतील त्या कुठे बाहेर गेल्या असतील किंवा फोनचा प्रॉब्लेम झाला असेल असं समजून त्यांनी परत त्या येतील अशी वाट पाहिली पण दोन दिवस झाले तीन दिवस झाले असं सगळं होत असताना त्याच्या त्यांच्या घरच्यांची बैचिनी वाढत गेली त्यांना कळत नव्हतं नेमकं काय करावं त्यांनी पोलिसात तक्रार केली तपास सुरू झाला आणि मग लक्षात आलं की चोवीस तारखेला म्हणजे चार दिवस उलटून गेल्यानंतर तुळजापूरजवळ असलेल्या एका तलावामध्ये त्यांचा मृतदेह सापडला आणि तिथून मग या हत्याकांडाची चर्चा सुरू झाली मराठी मीडियामध्ये मराठी माध्यमांमध्ये न्यूजपेपरमध्ये न्यूज चॅनलवरती त्याची बेसिक चर्चा सुरू होती की असं काहीतरी हत्याकांड घडलं आहे अशी कोणीतरी काँग्रेसची कार्यकर्ती आहे जी गायब झालेली आहे mm. पण त्याला खरा म्हणजे खरी त्याची चर्चा किंवा राष्ट्रीय पातळीवरती हे प्रकरण जेव्हा चर्चेला आलं खरं तर मोदींमुळे ते आलं कारण मोदींनी प्रचारामध्ये त्याचा उल्लेख केला की के काँग्रेसचीच कार्यकर्ता काँग्रेसच्याच नेत्याच्या कार्यक्रमाला गेली होती आणि तिथूनच गायब आहे आणि आरोपसुद्धा काँग्रेसच्याच नेत्यांवर केला जातो आहे आणि तोपर्यंत काहीच क्लिअर नव्हतं झालं नेमकं काय प्रकरण कारण घडलंय पण मोदींनी थेट त्याचा ताजी होती हा मोदींना दिवस जेणकाम झाले होते आणि मोदींनी थेट त्याचा संबंध अगदी तंदूर हत्याकांडाशी जोडून टाकला जे काँग्रेसच्याच नेत्याच्या संदर्भात आधी इतिहासात घडून गेला होता सो so, हे सगळं झालं आणि कल्पनागिरींच्या घरच्यांनी याचे सगळ्याचे आरोप ठेवले युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर आणि सुरुवातीला आता जसं निलेश म्हणाला की अमित देशमुखांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अवतीभोवती हे सगळं घडलं त्यामुळे मग असे आरोप व्हायला लागले की बडे नेते काँग्रेसचे इन्वॉल्ड आहेत का आणि मोठी नावं आहेत म्हणून पोलीस तपास सौम्य पद्धतीने करतायत का आरोपींना पाठीशी घालतायत का अनेक काय काय गोष्टी झाल्या प्रकरण पुढे कसं गेलं हे सगळं घडत असताना राज्यामध्ये हे लक्षात घ्यायला की तोपर्यंत राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं बरोबर आणि त्यामुळे पोलिसांनी तपास केला आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपींना समोर आणलं दोन आरोपींवरती त्यांनी प्रमुख आरोप ठेवला आणि त्यांना समोर आलं आणलं आणि त्यांना पत्रकार परिषदेमध्ये समोर आणून पोलिसांनी हे क्लिअर करून टाकलं की नेमका प्रकार कसा घडला नेमकी हत्या कशी घडली अर्थात ते इथे डिटेलमध्ये सांगणं शक्य नाही आहे पण आम्ही बी मराठीवरती सी मराठीवरती त्यासंदर्भात डिटेलमध्ये एक टेक्स्ट पीस लिहिलेला आहे टेक्स्ट कॉपी लिहिलेली आहे तुम्ही जाऊन वाचू शकता की नेमका घटनाक्रम कसा घडत गेला आणि कशी हत्या झाली त्यांनी असं सांगितलं की त्या दिवशी धुळड होती म्हणजे सॉरी रंगपंचमी होती कारण लातूर मध्ये लोकल रंगपंचमी खेळतात धुळड नाही खेळत सो रंगपंचमी निमित्त तिघं सुद्धा म्हणजे दोन आरोपी आणि कल्पनागिरी कल्पनागिरी ह्या स्वतः मग रंगपंचमी खेळण्यासाठी त्या तलावर गेल्या होत्या आणि तिकडे मग त्या त्यांनी म्हणजे आरोपींचं म्हणणं होतं की त्या पाय घसरून पडल्या आणि नंतर मग त्यांनी पोलिस तपासात सांगितलं की हो आम्ही हत्या केली सो पोलिसांनी हे क्लिअर कट पुढे येऊन सांगितलं की असं असं घडलेलं आहे पण नंतर मात्र चर्चा सुरू झाली की त्याचं प्रकरण सीबीआयकडे द्यावं कारण तोपर्यंत भाजपच्या सगळ्या नेत्यांनी हे प्रकरण हातात घेतलं होतं आणि भाजपचे नेते मंडळी सतत त्याच्यावरती बोलत होते आणि काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी ह्या संपूर्ण प्रकरणाचा वापर भाजपचे नेते सतत करत होते काँग्रेसचा बालेकिल्ला आहे लातूर हे लक्षात घ्यायला हवा हो। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती बदलाव झाला हे स्टोरीमध्ये आपण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे त्या अर्थात इथे सांगण्यापेक्षा आपण लोकांनी तिथे वाजेल तर लोकांना जास्त ते कळेल पण तिथूनच मग नंतर लोकांनी मागणी केली की हे प्रकरण राज्यातल्या पोलिसांकडे देऊ नका कारण राज्यात काँग्रेसचं सरकार आहे आरोप सुद्धा काँग्रेसवर आहे पण तरी सुद्धा राज्य सरकारने काही ऐकलं नाही त्यांनी काय सीबीआय कडे दिलं नाही ते प्रकरण बरोबर त्यांनी राज्यातल्या पोलिसांनी चौकशी केली आणि आता जे काय सगळं समोर आलेत की जे दोन आरोपी ज्यांच्यावरती मुख्य आरोप ठेवलेले आहेत ते सुद्धा ते त्याच ते, तपासातनं पुढे आलेलं सगळं आहे हे प्रकरण अजूनही सुरू आहे ही महत्वाची एक गोष्ट आणि त्यावेळेला सुरुवातीचा जो स्थानिक पोलिसांनी तपास केला तो केला त्यानंतर जसा दबाव वाढला तसा तो स्टेट सी आय डीकडे देण्यात आला तो तपास झाला नीलम गोऱ्हेंसारख्या नेत्यांनी सी बी आय चौकशीची मागणी केली तेव्हा भाजप शिवसेना हे विरोधात होते राज्यात आणि त्यांनी ही मागणी केली पण सी बी आयकडे हे सगळं प्रकरण जाण्यासाठी दोन हजार सोळाचं साल उजाळायला लागलं दोन हजार चौदामध्ये जरी दोन्ही पक्ष वेगळे लढले त्यानंतर शिवसेना भाजपचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सोळा साली अखेर हा तपास सीबीआयकडे वर्ग केला गेला त्यानंतर खटला उभा राहिला या खटल्यात सी बी या सगळ्या हत्येबद्दल आणि त्यांना जे काय तपासात सापडलं होतं त्याच्याबद्दल काय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही सी युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू आहे दोन हा चार्जशीट दाखल झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोन्ही देशमुख बंधूंना आरोपी करून घ्या अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणजे अमित देशमुख आणि धीरज देशमुख या दोघांनाही तुम्ही आरोपी करून घ्या अशी मागणी कल्पनागिरीच्या कुटुंबियांनी केलेली आहे त्यांनी कोर्टामध्ये दोन पत्र सुद्धा त्या संदर्भात दिलेली आहे आधीची दोन पत्र खारिज करण्यात आले पण नंतरच्या पत्रावरती अजून डिसिजन झालेला नाहीये सो हा सगळा म्हणजे हे अजून सब्जुडाईज आहे मॅटर त्याच्यामध्ये अजून पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सीबीआयने अजून चार्जशीट जरी दाखल केल्या असले तरी पुढे येऊन भाष्य करण्यात आले hmm. सीबीआय सीबीआयच्या वकिलांशी जेव्हा मी संपर्क केला तर त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की आम्ही फार ह्याच्यावरती भाष्य नाही करू शकत कारण अजूनही त्याची प्रोसेस सगळी सुरू आहे आणि जसं पाहिलं की दोन देशमुख बंधूंवरती आरोप आहेत तर त्याच्याबद्दलही अजून पूर्ण डिसिजन कोर्टाने दिलेला नाही जो 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 सुद्धा अजून समजुडायचं आहे मग देशमुखांना जेव्हा फोन केला की तुमची नेमकी प्रतिक्रिया काय याबद्दल तर ता त्यांनी सा स्पष्ट सांगितलं की आम्हाला काय याच्यावरती फार बोलायचं नाहीये आमची काही प्रतिक्रिया नाहीये कारण हे विचारणं आपलं काम आहे त्यांना अर्थात आणि कल्पनागिरीच्या कुटुंबियांचं काय म्हणणं ते आता बोललो त्यांचं काय त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही राजकीय हत्या आहे कारण त्यांच्या बहिणीचं ज्या पद्धतीने म्हणजे मी त्यांचे जे बंधू आहेत त्यांच्याशी बोललो त्यांचं म्हणणं की ज्या पद्धतीने त्यांचं राजकीय वजन वाढत होतं ज्या पद्धतीने त्यांची चर्चा होत होती त्यांनी काही आरोप सुद्धा केलेत काँग्रेसच्या नेत्यांवरती की काँग्रेसच्या नेत्यांना ते स्थानिक नेतृत्वाला किंवा स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते त्यांना ते खूपच होतं नुँ त्यांना ते नव्हतं योग्य वाटत की बाबा एक महिला कार्यकर्ता कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आणि पुढे येऊन जर काम करते तर राजकीय महत्वाकांक्षा दाखवली म्हणून हत्या झाली असं असं त्यांचा साधारण सांगण्याचा आरोप आहे त्यांचा आरोप आहे पण अर्थात आता कोर्टामध्ये ते प्रॉपर सिद्ध व्हायचं आहे राईट ओके okay. सो so, हे सगळं झालं या हत्येची जसं निलेश म्हणाला तसं राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली ती म्हणजे पंतप्रधान मोदींनी आताचे जेव्हा भर सभेत या सगळ्याचा आरोप केला आणि थेट काँग्रेसला जाब विचारला की आणखीन किती कल्पनागिरींबरोबर असं होणार आहे याचा राजकीय परिणाम काय झाला वर्षानुवर्ष ज्या लातूरमध्ये काँग्रेसचा दबदबा होता तिथे पुढे कसे बदल होत गेले या सगळ्याबद्दल निलेशने हिजी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून लातूर मतदारसंघावरती काँग्रेसचा होता पण या मात्र तो बदल है। तो बदललेला आहे कसा बदललाय ते आम्ही तुम्हाला बातमीची लिंक खाली कमेंट्समध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही याच्यात ज्या इतर आणखीन डिटेल्स आहेत सीबीआयच्या चार्जशीटमध्ये काय आहे ते सगळं तिथे वाचू शकता गोष्ट राजकीय हत्यांची या मालिकेतला हा आणखीन एक भाग ज्याच्यात आम्ही आणखीन एक हत्या तुम्हाला उलगडून आहे या सगळ्याबद्दल आणि इतर गोष्टी वाचण्यासाठी बी बी सी मराठी पाहत राहा